हाय मित्रांनो, नमस्कार. मी शिल्पा साळुंके आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, मी आता वाजले ते चार वाजता मी चालले बघा शेतावर की जनावरांचं दूध काढायसाठी. ही छोटी किटली पिशवीमध्ये आमचा वाघ्या आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यासाठी भाकरी आणि मणी आहे, तिच्यासाठी भात असं घेऊन चालल्या. तर मित्रांनो, चला इथून पुढची दिनचर्या तुम्हाला दाखवते. पाय भरला पाय. बघा शेत, इथून पुढं आपण ह्या शेतामध्ये भात करणार आहोत. आणि इकडं त्या मालकांचा ऊस आहे आणि ही वाट्याने घेतली आहे आपण रान. तर ही बघा, रान तयार केलेलं आहे. फक्त पाऊस नसल्यामुळं पेरणी थांबल्या. आमच्याकडे एकही थेंब पाऊस आलेला नाही. फक्त आबाळ येते, वारं सुटते, गडगडाट होतो आहे, खरं पाऊस काही पडत नाही. तर मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस पाणी कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे काय पाऊस अजून तर नाही. अंदा पावसानं लय लेट केले, पेरण्या चालू होते ती. त्यावेळेस पेरण्या निम्म्या अर्ध्या होत आलेल्या असत्या त्या. मित्रांनो, पाऊस नसल्यामुळं पेरणी थांबल्या. भात पेरायचं कसं आहे अवघा, हा आवाज येतोय, आबाळ गडगड करतंय, खरं पाऊस काही येत नाही. असं रोज वातावरण होतं आहे पावसाचं. चार वाजल्यानंतर पाऊस काय पडत नाही. किती चार थेंब पडलं तर पडलं, नाही तर राहिलं वरची फक्त माती ओली होते. असं होतं आहे. मग अशा ह्याच्यात भात पेरून काय करायचं. पाऊस तर एक दोन झाला पाहिजे, नंतर भात तर पेरा येतील. मग ह्या शेतात बघा, आम्ही भात करणार आहे आणि ह्याच्यावरती एक शेत आहे. या दोन्ही शेतामध्ये भात करायचं आहे. तर मित्रांनो, आमचं बघा, ही आता इथून मोरं कामं चालू झाली ती. भाताची पेरणी, भुईमुंग टोकायचा, परत तुम्हाला सांगते सोयाबीन टोकायचं. हे आता कामं, ऊसाचं पालं काढायचं, मोठा ऊस आलेला, लागणी करायच्या, भरपूर कामं. आता पाऊस जसं चालू होईल तशी आमची कामं चालू होतील. आणि पैसे पण भरपूर लागतात की पैशाचं बजेट नाही म्हटलं तर 10-15 हजार रुपये जवळ शेतकऱ्यांना ठेवून राहायला लागतं आहे. लहान शेतकरी आमच्यासारखा असणारा, एक दोन एकरवाला जास्त असणारा, मग त्यांचं काही सोडूनच द्या, किती लागतात पैसे त्याची दाद नाही. आणि ह्या निसर्गानं साथ दिली तर आमचं उत्पादन निघतं. निसर्गानं साथ नाही दिली तर आमच्या शेतात काहीच उगवत नाही. पाऊस पडला तर उगवतं. आणि पाऊस पण कसा करतो, ज्यावेळेस यायचं, ज्यावेळेस उगवाय पाहिजे पीक, त्यावेळेस येतच नाही. आणि ज्यावेळेस पीक येतं भरात आणि काढायची वेळ येते, त्यावेळेस येतून सगळं पिकच घेऊन जात. त्यामुळे शेतकऱ्याचं जुगार खेळावाने शेतकरी जुगार खेळतो या निसर्गाच्या भरोशा. तर निसर्गानं आम्हाला साथ दिली पाहिजे, सरकारनं पण साथ दिली पाहिजे. काय आता बघू. हे बघा, हे एक शेत आहे, ह्याच्यामध्ये पण भात करायचं आहे. आणि इकडे खाली एक शेत आता आपण आलो, त्याच्यात पण भात करायचं आहे. आणि तिथं ऊसाचं रान आहे आपलं स्वतःचं, तर त्याचा पाला काढलेला आहे. मी बघू शकता खाल्या साईडनं फिर आहे, इकडच्या साईडनं ऊसाचा पाला काढला. तर चला शेडवरती यशराजचे पप्पा काय करतात बघूया. हा अगं आहे बघा, जनावरांना खाद्य घातलंय यशराजनं. हे बघा दिसायचा गुळ, तिकडं पण घातल्या. आता काय घालायला लागलाय, आटा टाकायला लागलाय, आटा आणि मीठ. तर आमची दुर्गा बघा, नाही ते ही दोन बाहेर आहेत ते. गौरी गौरी तिथं थांब थांब, चल माग माग, चल चल माग माग, चल चल माग.
जमा ग चल तिकडे चल तिकडे चल काय काय पाहिजे पाणी लावलेलं बरं इथं काय आले होतोय पाणी ड्रम सोड की पाईप शिस्तीने घे शिस्तीने घे आधी पप्पा खाली कुठे गेले तर ओहो 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 हो 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 सर सर माग इकडे कुठं खूप आल्यावर नाही यायला लागले सर इकडे 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 जाग कुठं आहे तुझा हो 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 खा बनतील बा दुर्गा मॅडम बघा आमची कशी करते काय केलं कर बरी मी आला या म्हणलं मला घरला तर आलं नाही ते लाईट गेली काय आणलं बाई आणि म्हणलं मी नाही आणलं आमचा कसा काम करतो शेतात येऊ नग म्हटलं तर सगळ्यांच्या पुढं असतोय ऐ ऐ बघ लात मारते कस बघा की पाणी नाही टाइम झालं पाणी जायच पाणी भरू द्या की तरी बादली तर भरू खाली सोडा पाय पण कशी होता पाईप सोडा की त्या बादली काय करायला लागलाय साहेब यशराज लागलाय हत्तीगाच बी तयार करायला त्या याच्या माग जे शेत आहे त्याच्यामध्ये लावायला आणि यशराजचे पप्पा लागले ते घरी जायची गडबड कराय कारण की आम्हाला घरी सोडून त्यांना माग यायचं होतं पायपा वगैरे जोडायसाठी पाणी लावायचं होतं शेताला उद्या त्यामुळं आणि चला घरी जायची वेळ झाली आता घरी चाललोय आम्ही मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या ताईचे व्हिडिओ कसे वाटतात आणि नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद